विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवरायांचे नातेवाईक कोणकोण होते त्यांचा शिवरायांना स्वराज्य स्थापनेमध्ये कसा उपयोग झाला यासंबंधी काही विचार केला त्याची यादीही केली जसे शिवरायांचे नातेवाईक होते तसे आपले नातेवाईक कोणकोण ह्याची आपण यादी केली आज शिवरायांच्या दोन नातेवाईकांचा अधिक कसा उपयोग झाला या संबंधात काही विचार आपण करू त्यातले पहिले हे शिवरायांचे वडील शहाजीराजे यांनी शिवरायांना काही शिक्षण दिलं ते कोणतं दिलं ह्या संबंधामध्ये आपण धडा क्रमांक पाचमध्ये काही शिकलोत त्याचबरोबर शिवरायांनी ते शिक्षण घेतल्यानंतर बाराव्या वर्षी शिवराय जिजाबाईंसोबत पुण्याला आले आणि त्यांना पाठवताना शहाजीराजांनी शिवरायांबरोबर उत्तम शिक्षक आणि कारभारी पण पाठवले हो या कारभाऱ्यांकडून त्या शिक्षकांकडूनही शिवरायांचं अतिशय छान असं शिक्षण पुण्यामध्ये झालं सगळ्यात मोठं शिक्षण जे शिवरायांचं झालं ते त्यांच्या आईकडून म्हणजे जिजाबाईंकडून जिजाबाई ह्या काही सामान्य स्त्री नव्हत्या लखुजीराव जाधवासारख्या बलाढ्य सरदाराची कन्या आणि शहाजीराजांसारख्या पराक्रमी पुरुषांची पत्नी होती राजकारणाचे व युद्धनीतीचे बाळकडू जिजाबाईंना लहानपणापासूनच मिळाले होते आणि अशा जिजाबाईंनी आपल्या सगळ्या या मावळ प्रांतातल्या समस्या शिवरायांच्या नजरेसमोर आणून दिल्या शिवरायांना भीमाच्या अर्जुनाच्या रामाच्या कृष्णाच्या गोष्टी सांगितल्या आणि त्यामधून शिवरायांचं स्वराज्य स्थापनेसाठी आवश्यक असणारं मन त्यांनी तयार केलं हे कसं केलं ह्या संबंधामध्ये धडा क्रमांक पाचमध्ये आपण काही विचार केला या सगळ्या धड्यांचा अभ्यास करत असताना आपल्याला आपले नातेवाईक हे विविध गोष्टींनी शिकवत असतात जसं शिवरायांना शहाजीराजांनी शिकवलं आणि जिजाबाईंनी पण शिकवलं त्या काळात आत्ताच्यासारख्या शाळा नव्हत्या शिक्षण हे घरी व्हायचं आणि या शिक्षणामध्ये सगळ्यात मोठं योगदान असायचं ते आपल्या नातेवाईकांचं आईवडिलांचं आणि म्हणून आज आपण शहाजीराजे आणि जिजाबाई यांनी शिवरायांच्या जीवनामध्ये शिक्षण म्हणून केलेल्या कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या या संबंधाचं काही लेखन करूया सर्वप्रथम आपण लेखन करू ते म्हणजे शिवरायांना शहाजीराजांनी कोणतं शिक्षण दिलं कारभाऱ्यांनी कोणतं शिक्षण दिलं आणि जिजाबाईंनी कोणतं शिक्षण दिलं असे तीन प्रश्न आपण निर्माण करू आणि त्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत लिहू त्याचबरोबर आत्ता बारा जानेवारीला महासाहेब जिजाऊंची जयंती आहे आणि त्यानिमित्तानं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊंनी घडवलं त्या जिजाबाईंची सविस्तर अशी माहिती ही पान क्रमांक अठरा आणि एकोणीसवर आहे ती पण आपण लिहून काढू जसं जिजाबाईंनी शिवबांना घडवलं तसं आपलेही नातेवाईक आपल्याला अनेक प्रकारे उत्तम शिक्षण देण्याचं शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून आजचा जो चौथा प्रश्न आपल्याला लिहायचा आहे तो आपल्याला आईवडिलांकडून कोणती गोष्ट शिकायला मिळाली वडिलांकडून काय शिकायला मिळालं आईकडून काय शिकायला मिळालं आईनं एखादा पदार्थ बनवायला शिकवला असेल आईने काहीतरी गोष्ट शिकवली असेल काहीतरी हे काय का शिकवलं आपल्याला आपली आई आपल्याला कशी शिकवण देते या संबंधामध्ये आपल्या शब्दामध्ये आपण ते लिहायचं आहे असे चार प्रश्नांची उत्तरं ही धडा क्रमांक पाच आपल्या नातेवाईकांचा आपल्या जीवनाच्या जडणघडणीमध्ये कसा उपयोग होतो या संदर्भामध्ये आपण लेखन करूया धन्यवाद